बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सिंदखेड राजाजवळ काल झालेल्या खासगी बस अपघातात मृत्यू पावलेल्या पंचवीस प्रवाशांच्या मृतदेहावर आज सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत राज्य शासनाच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यावेळी उपस्थित राहतील मृतांपैकी चोवीस मृतदेहांवर हिंदू रीतीरिवाजानुसार तर एका मृतदेहावर मुस्लिम रीतीरिवाजानुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुलडाण्यात जाऊन अपघात स्थळाची पाहणी केली तसंच देऊळगाव राजा इथल्या रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे तसंच या घटनेच्या चौकशीचे आदेशही दिले आहेत समृद्धी महामार्गावरील अपघातात अतिवेग आणि वाहन चालकांना झोपेची डुलकी इत्यादी कारणांमुळे घडतात असे अपघात घडू नयेत यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे अपघात रोखण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या शासन स्तरावरून गांभीर्यपूर्वक आणि प्राधान्यानं करण्यात येतील असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे सरकार जिल्हा आणि पोलीस प्रशासनाच्या संपर्कात असून तातडीने सर्व प्रकारची मदत पुरवली जात आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं या अपघातात जखमी झालेल्या आठ जणांना उपचारासाठी संभाजीनगर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध केंद्रीय मंत्री तसंच राज्यपाल रमेश बैस तसंच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे